एमपीजे 11 फेब्रुवारी 2024 रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल येथे दुपारी 1 ते 5 या वेळेत सर्वसमावेशक विकासाचे घटक व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आवाहन पत्रकार परिषदेतून मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअरचे जिल्हा अध्यक्ष अशफाक शेख यांनी केलं आहे. कुठल्याही जे विशेष जाती किंवा धर्मासाठी काम न करता सर्वांचा विकास व्हावा, सर्वांना मूलभूत सुविधा मिळाली पाहिजे याकरता काही विशेष जे कार्यरत आहेत त्यासाठी जे देशामध्ये जे विषमता मोठ्या प्रमाणात झालेली आहे, ते आर्थिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, आणि जे अल्पसंख्याकांना जे अधिकार मिळाले पाहिजे त्यांना हक्क मिळाले पाहिजे ते त्यांना मिळत नाही. आणि हा असंविधानिक असल्यामुळे याच्या विरोधात किंवा या परिस्थिती बदलली पाहिजे याकरिता जे जन लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जे मोठ्या प्रमाणे खानदेशात जे जळगाव येथे एक मोठं अधिवेशन आयोजन एमपीचे करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर व जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी या राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेचे आयोजन आपला महाराष्ट्र कार्यालयातील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात करण्यात आले होते. सदर या पत्रकार परिषदेत एलपीजीचे जिल्हाध्यक्ष अशफाक शेख, प्रदेश सदस्य इंजिनियर अभिज शेख फैज मिर्झा, आसिफ मुजावर यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.